आपण सध्या पोहोचलो आहे लेण्याद्रीला, आणि लेण्याद्री नावानुसार समोर पाहू शकता सर्व लेण्या आहेत. लेण्यांमध्ये गणपती आहे आणि अशा पायरे आपल्याला चढत जायचे वरती तिथपर्यंत. या ठिकाणी ज्या पद्धतीनं नाशिकची पांडवलेणी आहे तशाच शिड्या आहेत, पायऱ्या आहेत चढण्यासाठी, आणि तितक्याच वरती चालत जायला लागते. स्ट्रेट अशी चढाई पार करून आपण बघू शकतो एवढं उंच पोहोचलो आहे. एक 10 ते 15 मिनिटं लागले कंटिन्यू चालण्यासाठी. आणि अशी गुफा आहे, बघूया आता मध्ये. देवाची पिंड आहे इथं. अशा पद्धतीने या ठिकाणी पूर्ण गुफा आहे आणि या ठिकाणी ह्या ज्या गुफा बघताय आपण सर्व, या गुफांमध्ये ऋषीमुनी जे आहेत ते तपश्चर्या करण्यासाठी या ठिकाणी यायचे, त्यामुळे या गुफा या ठिकाणी बनवलेल्या आहेत. अशा आणि या ठिकाणी आपण हे बघू शकता एक छोटी विहीर आहे पाणी पिण्यासाठी या ठिकाणी बनवलेलं, आणि याच्या साह्यानं पाणी वरती काढता येतं. चांगल्या पद्धतीनं व्यवस्था केलेली आहे एवढं वरती असताना पण. सुंदर असं बऱ्याचशा लेण्या आहेत पाहण्यासाठी, आपण आल्यानंतर ते पाहू शकता. त्यातली त्यात आपल्याला एक दाखवतो सर्वच लेण्या काही आपण पाहतो. अशा पद्धतीची लेणी आहे. आतमध्ये छोटीशी रूम आहे, अशाच पद्धतीनं सर्व ठिकाणी केलेलं आहे. त्या सर्व ऋषीमुनींसाठी बनवलेल्या आहेत असं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे महाराजांनी. या साईडला मंदिर जे आपण पाहिलं आतमध्ये, आणि अशा पद्धतीचे बऱ्याच ठिकाणी लेण्या आहेत. आपण सर्व काही एक्सप्लोर नाही करणार, एक त्यातली आपण दाखवली आहे, तशाच पद्धतीच्या बाकीच्या असाव्यात. आपण आल्यानंतर या ठिकाणी व्हिजिट करू शकता इतर लेण्यांना. चला तर आपण आता इथून जाऊया वापस. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण गणपती या ठिकाणी एक्सप्लोअर केलेले आहेत लेण्याद्री जो आत्ता आपण पाहिला. व्हिडिओ आपल्याला आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आणि इतरही अष्टविनायकचे गणपती जर आपल्याला पाहिजे असतील तर ते कमेंट करून नक्कीच कळवा. आपण तेही जवळच्या याच्यात नक्कीच व्हिडिओमध्ये एक्सप्लोअर करूया. चला तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.